नमस्कार, राज्यस्तरीय ऑनलाइन कथाकथन स्पर्धेमध्ये मी कुमारी अनय रत्नाकर थांबे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील स्वर्गीय शेठ रामविलास किसनदार लाहोटी कन्या प्रशालेची इयत्ता 7वीची विद्यार्थी तुमच्या समोर एक कथा सादर करीत आहे। त्या कथेचे नाव आहे आंबोळीचा शेत। पार्वतीबाई शेताकडे निघाली होती। डोक्यावर टोपली आणि टोपलीच्या कारभारासाठी जेवण होते। सूर्य माथ्याला नव्हता आणि तिची पावले झप झप पडत होती। समोरून पारगावला चाललेल्या एका रुबाबदार घोडेस्वाराने तिला थांबवले। त्याने विचारले, हे कंच गाव म्हणायचं? मरंगे बुजरुक माझ्या भावा, ती उत्तरली। लय भूक लागल्या बघ, काय आहे का तुझ्या टोपलीत? घे की, असे म्हणत तिने डोईवरची टोपली खाली उतरवली। त्यावेळी कपडा काढला आणि त्या घोडेस्वाराला देण्यासाठी दोन अंबोळ्या मोठ्या पानावर ठेवल्या। आ, याला काय म्हणतात ग बायो, आणि इतकाली भोक कशी पाडली तू याला? हे ऐकताच पार्वतीला हसत चालले। ती म्हणाली, याला आंबोळी म्हणतात र, आणि भोक नाही पाडावी लागत र बाबा। तव्यावर पत्त पत्त आंबोळीचं पीठ सोडलं की पाणी मुरतंय आणि भोक पडतात बघ जागोजागी। तो घोडेस्वार मोठ्या आवडीने आंबोळी खाऊ लागले। हे पा, पार्वतीने विचारले, आवडली? बेस, आणखी देतेस? घे की, असे करता करता टोपलीच रिकामी झाली। कोणासाठी चालवल्या होत्या जणू? कारभारी राबतंय दुसऱ्यांच्या शेतात, त्यांच्यासाठी। अर, आता ग पुण्यांदा करून आणते, माझे हात धट्टे कट्टे आहे आणि घरात आंबोळीचं पीठ बी आहे। तो घोडे स्वार्थीच्या बरोबर झोपडीपाशी आला। लोटाभर पाणी पिऊन समुद्राचं ढेकर देऊन घोड्यावर बसून निघून गेला। इकडे पार्वतीने पुन्हा आंबोळ्या घातल्या आणि ती शेताकडे गेली। तिच्या पतीने तिला विचारले, काय ग पारू, आज उशीर केला? अव, वाटत एक घोडस्वार भेटला, लय भूकेला होता, त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या, पुण्यांदा करता बकत झाला। अगं बेस केलीस, तो भूकेला माणूस पोटभर जेवला ना, अगं मग भगवंतच जेवला, खावा आता सुखानं, असं म्हणत तिने आपल्या पतीसाठी आंबोळ्या दिल्या। ते दोघे आनंदाने आंबोळ्या खाऊ लागले। दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी राजाचे दूत दारापाशी पाहून तो शेतकरी जरा घाबरलाच। ते दूत म्हणाले, पार्वतीबाई आंबोळीवाली इथंच राहते काय? काय केलं तिनं? शेतकरी जरा घाबरतच बोलला, तिला आणि तिच्या पतीला शाहू मजांनी ताबडतोब दरबारात बोलवलंय। कालच्या त्या घोडेस्वारानं काय कारवाई केली काय सांगू? शेतकरी विचारात पडला। अवं, म्या काय वाईट केलंय कुणाचं? चला सांगू माझंच नाही, भुकेल्याला खाऊ घालणं हा काय अपराध झाला वय देवा? ते दोघे नवऱ्या बायको दरबारात निघाले। बघतात तर काय, त्यांचे स्वागत दिंडी दरवाजापासूनच चालू होते। अगोदरच संकोचलेल्या पार्वतीने सिंहासनाकडे बघितले। पाहते तर काय, तोच कालचा घोडेस्वार। अवं, योच की तो कालचा घोडेवाला बाबा? आ, म्हणजे ते महाराज होते? माफी असावी देवा, काल मी तुम्हाला भाव म्हणलं, एकेरी बोलावलं, चुकी झाली। पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा बंधू, सखा, पिता, सर्व काही असतो। तू काल ज्या प्रेमाने मला आंबोळ्या खाऊ घातल्यास त्यानं मी प्रसन्न झालो आहे, आणि आता तुझ्या पतीला दुसऱ्यांच्या शेतात राबायची गरज नाही। मणंगी बुजुर्ग येथील 10 एकर जमीन मी तुमच्या नावावर करत आहे इनाम म्हणून। हे ऐकताच त्या गरीब जोडप्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ती जोडी महाराजांना नमस्कार करून जाण्यास निघाली। तेवढ्यात महाराज म्हणाले, या आमच्या बहिणीचा साडी चोळी देऊन सत्कार करा, माहेरवाशिना आहे ती आमची। हे शब्द ऐकताच पार्वतीला तर गळीभरूनच आले। शेवटी ही जोडी मणंग्याला पोचली। कोल्हापूरच्या प्रजाहित तक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून दिलं होतं तेच शेत आज सुद्धा आंबोळीचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे। धन्यवाद।